ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि अहमदनगर जिल्हा देशामध्ये 2 नंबर जिल्हा कांदा उत्पादक आहे आणि माझ्या भागामध्ये कांदा जो खरेदी केला नाफेड आणि NCC त्या खरेदी करताना 3 रुपयाचा फरक आहे. मी गेल्या वेळेस देखील पियुष गोयल साहेबांना पत्र दिलं, राज्याच्या वतीने एक पत्र दिलं आणि तो खरेदी करताना तो आमच्या जिल्ह्यावर एक मोठ्या प्रकारे आघात आहे, अन्याय आणि तो अन्याय नाशिकमध्ये जर 24 रुपयांनी खरेदी करतात तर आमच्याकडे 20 रुपयांनी खरेदी केली, 20 रुपये 75 पैशांनी खरेदी, त्यामुळे हा मोठा अन्याय आमच्या जिल्ह्यावर होत होता, तो सोडवला पाहिजे. नाशिक, संभाजीनगर आणि पुण्याच्या धर्तीवर आमच्या जिल्ह्याला तोच भाव मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाशिकमध्ये लाल कांदा खरेदी करतात परंतु नगर जिल्ह्यामध्ये ते खरेदी केंद्र नव्हतं. आमची एक दुसरी मागणी होती, तातडीने नाशिकला जसं लाल कांदा खरेदी करतात तातडीने नगर जिल्ह्यामध्ये ते केंद्र चालू करावा. तिसरी म्हणजे एक्सपोर्ट बंद केल्यामुळे शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी आहे भयभीत झाले आणि भाव कमी होतील ही भावना आहे आणि त्या भावनेशी मी सहमत असल्यामुळे शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे की 3 मागण्या आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे ते उपोषण धरना धरत असताना आम्ही स्पीकर महोदयांकडे पत्र दिलं, नंतर पियुष गोयलांकडे पत्र दिल्यानंतर त्यांनी संबंधित सचिव यांच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये 2 मागण्या त्यांनी तातडीने मान्य करण्यात आल्या. एक तर त्यांनी नाशिक, संभाजीनगर आणि पुण्याच्या धर्तीवर आम्हाला जो 3 रुपयाचा फरक आहे तो त्यांनी सोडवण्याचा विषय केलेला आहे. दुसरीमध्ये नाशिकला केंद्र जे खरेदी करतं लाल कांदा ते तातडीने नगर जिल्ह्यामध्ये पण केंद्र चालू करेल. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपोर्टला बंदी घातली. आमचं मत आहे 50% एक्सपोर्ट चालू ठेवलं जाईल आणि 50% जे आहे नॅफेड आणि NCCच्या खरेदी करून शेतकऱ्याला भाव चांगला दिला पाहिजे. ज्यावेळेस शेतकऱ्याला उत्पादित खर्च जो येतो तो 15 रुपये येतो आणि 8-10 रुपयांनी दिलं तर शेतकरी रडू लागतात, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांचं प्रपंच चालत नाही, त्यामुळे त्यांना न्याय मिळावा म्हणून गेल्या वेळेस राज्य शासनाने 24 रुपये भाव ह्या ठिकाणी देण्यात आला होता, त्यामुळे शेतकरी आनंदित होते. परंतु एक्सपोर्ट बंद झाल्यामध्ये शेतकरी एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि खासदार म्हणून माझी मागणी आहे की 50% एक्सपोर्टला परवानगी दिली तर शेतकऱ्याला चांगला निर्णय होईल, ती मागणी आम्ही केलेली आहे. दुसरी मते जे नॅफेड आणि NCC खरेदी करेल ते डायरेक्ट त्यांनी शेतकऱ्यांचा माल घेतला आणि चांगला भाव दिला तर एक्सपोर्टच्या बंदीचा जो विषय आहे तो ढिला होईल आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल. अशा 3 मागण्यामुळे आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हे केलेलं आहे आणि शासनाने ते प्रत्येक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यामुळे दोन्ही कामं जे आहे मी त्या ठिकाणी केंद्राचा आणि राज्याचा जे एक्सपोर्टच्या संदर्भात आहे आणि माझ्या जिल्ह्यातल्या 2 मागणे ह्या त्यांनी पूर्ण करेल असं आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी मला शिर्डीचा खासदार म्हणून दोघांचं शासनाचा आभार व्यक्त करतो. नाही पण महत्त्वाचं म्हणजे ज्या सरकारमध्ये आपण आहे त्या सरकारने निर्यातबंदी लादली आहे. आपण स्वतः ह्या ठिकाणी आमचं जे मत होतं माझ्या जिल्ह्याचं मी खासदार म्हणून माझ्या त्या 2-3 गोष्टी होत्या. मी शासनाला ह्याच्यासाठी विनंती करेल ज्यावेळेस कांदा बंदी असेल किंवा तुम्हाला एक्सपोर्टच्या संदर्भात साखरेचा असेल त्या संदर्भात त्या माहिती घेऊन त्या देतील पण शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे ह्या भूमिकेचा खासदार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.